मित्रांनो, स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते राजमाता जिजाऊंनी, आणि ते स्वप्न पूर्ण केलं छत्रपती शिवरायांनी, आणि ते स्वराज्य वाढवलं छत्रपती संभाजी महाराज यांनी. आपल्या आयुष्याचे 8 ते 9 वर्ष केवढा तो संघर्ष. मग यामध्ये आपल्याला एक प्रश्न पडत असेल, का छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाला शरण गेले नाहीत? मरण पत्कारलं पण छावा शरण गेला नाही. काय एवढं मोठं बलिदान, कशासाठी, काय होतं त्या स्वराज्यात? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोत. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. यामध्ये सर्वांना आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार होता. तो अधिकार स्वराज्याने या लोकांना दिला होता. ज्यावेळेस स्वराज्य नव्हते त्यावेळेस सर्व लोक गुलामीत जगत होते. स्वातंत्र्य काय असतं हे कोणालाच माहित नव्हतं. आपल्या जमिनी आपणच कामगार, आणि त्याचा फायदा मात्र दुसऱ्या लोकांना. आया बहिणीवर अत्याचार केला जात असे. सर्वत्र भयानक वातावरण. अशा परिस्थितीत लोकांबद्दल किंवा समाजातील स्त्रियांबद्दल एक पाऊल पुढे उचलणाऱ्या राजमाता जिजाऊ. मित्रांनो, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल जेवढा इतिहास वाचावा आणि या समाजाला सांगावा तेवढा कमीच आहे. कारण राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं होतं आणि त्यासाठी त्यांनी खूप मोठं बलिदान देखील दिलं होतं. 12 जानेवारी 1598, 17 जून 1674 सिंदखेड राजा ते पाचाड, 76 वर्षाचा जीवन प्रवास. या प्रवासामध्ये राजमाता जिजाऊंनी आपली 4 अपत्ये गमावली होती. डोळ्यात फक्त स्वराज्याचं स्वप्न होतं आणि आपल्या लोकांना गुलामीच्या बंधनातून मुक्त करायचं होतं. विचार करा, मुठभर मावळ्यांना घेऊन लाखोंच्या फौजेत घुसून आपली विजय पताका फडकवण्याचं श्रेय जातं ते राजमाता जिजाऊ यांच्या युद्ध कौशल्याला. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच, ज्या महाराजांनी असह्य यातना सहन करून स्वराज्य घडवलं आणि ज्यांनी मरणाला न गुमानता स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्या संभाजी महाराजांना आम्ही एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. पण वास्तविकता अशी आहे, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा राजा त्यांच्या अगोदरी कोणी झाला नाही व नंतरही झाला नाही. चारही बाजूनी शत्रू आणि एकटा संभाजी महाराज मुठभर मावळ्यांना घेऊन लाखोंच्या फौजेत घुसून आपल्या प्राणांचे बलिदान द्यायला तयार होता. आम्ही या चॅनलच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराजे.